नमस्कार, चेकमेट टाईम्समध्ये मी सोनाली आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज 60वा महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन हा सर्वत्र साजरा केला जातो आहे. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी चळवळ उभी करणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि तोच वारसा हाती घेऊन राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि नवनिर्मितीमध्ये त्यांनी त्यांचा वाटा उचललेला आहे. त्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्ष रुपाली पाटील आज आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देते. महाराष्ट्र दिन हा 1 मे 1960 साली 106 हुतात्म्यांनी जेव्हा बलिदान दिलं तेव्हा आपल्याला हा महाराष्ट्र दिन साजरा करायचं भाग्य मिळतं आहे. आणि त्याच्या बरोबरच कामगार दिनही साजरा केला जातो. आणि हा दोन्ही महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आलेले आहेत. पण आज खेदाने सांगावं लागतं, ना महाराष्ट्र सुखी आहे ना कामगार सुखी आहे, ही खंत अजून आहे. त्या काळात 106 हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर आज आपल्याला खरं भाग्य मिळालं होतं. पण त्यावेळी आपल्याला आपल्या शत्रूंशी लढावं लागत होतं. आज इथं आपल्याच लोकांशी लढावं लागतं आहे आणि अधिकार घ्यावे लागत आहेत, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे तशा अर्थाने महाराष्ट्र दिनाचं शुभेच्छा देणे म्हणजे थोडंसं स्वतःला वाईट वाटते. कारण कामगार दिनाच्या निमित्ताने मला सांगायचं आहे की कामगार अजून सक्षम नाही आहे, त्याची पिळवणूकच होती आहे, त्याला मिळणारी सुट्टी असेल किंवा त्याचे जे अधिकार असतील ते अजून त्याच्यापासून वंचित आहेत. आणि सगळ्या कामगारांनी एकत्र येऊन आजचा दिवस साजरा करण्याचं औचित्य असतं. पण नाही शक्य अजून, म्हणजे जेवढी त्या काळात त्या लोकांना कळलं, पण आजच्या काळात ज्यांनी आपल्याला मिळवून दिलं हे त्या लोकांना समजत नाही, ही सगळ्यात मोठी खेदाची बाब आहे. गेल्या 75 वर्षांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, आत्महत्यांमध्ये वाढ होतीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खूप गंभीर विषय आहे. मागच्या सरकारमध्ये पण होत होत्या, पण त्याचं प्रमाण तुम्ही बघा. आणि त्यावेळेला मागचं सरकार कुठेतरी त्यांना माफीच्या मोबदला, शेतमालाला भाव, कुठेतरी कर्जमाफी अशा परीने रिलीफ देण्याचा, म्हणजे कुठेतरी त्यांना समाधान आणि सुख देण्याचा प्रयत्न करत होतं. 2014 नंतर खूपच बिकट परिस्थिती आली. अक्षरशः म्हणजे तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, धर्मा शेतकरी म्हणून जे होते त्यांनी मंत्रालयात जाऊन आत्महत्या केली. त्याच्यानंतर तरीसुद्धा हे सरकार म्हणजे मोदी सरकार जागं झालं नाही. तुम्ही त्यांच्या निवडणुकीच्या काळात त्यांना तोंडाला पानं पुसण्यासाठी जर 2-2 हजार रुपये देणार असाल तर ते 2 हजार रुपये कसे त्यांना पुरतील? आणि करू शकतं, सरकारने जर इच्छाशक्ती आत्मशक्ती दाखवली तर ते त्यांना काही घरनं पैसे आणायचे नाही आहेत. तुम्ही नको त्या पुतळ्यांवर 30-30 हजार कोटी घालवत आहेत. तर शेतकऱ्यांना जगण्यासाठी त्यांच्या सरकारी योजना त्यांच्या दारापर्यंत घरापर्यंत देण्यासाठी जर प्रयत्न केले असते तर या आत्महत्येचं प्रमाण कमी झालं असतं. मी म्हणत नाही पूर्ण संपलं असतं, कारण का मला फेकामान मारायच्या नाहीत आणि अतिशोक्ती पण बोलायचं नाही आहे. पण हे प्रमाण तुम्ही कमी करू शकता, परंतु ही मोदी सरकारला अजिबात त्याची गरज वाटत नाही आहे. आणि आमचा शेतकरी रोज मरतो आहे. म्हणजे धर्माचे जे आहेत शेतकरी, त्यांचे जेव्हा वडील वारले म्हणजे आत्महत्या केली त्यांनी, त्यांचा जेव्हा दौरा होता ना त्यांच्या घराजवळनं मुख्यमंत्र्यांचा, तर त्या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आलं, काळे झेंडे दाखवू नये करू नये. म्हणजे ही कोणती हिटलरशाही, म्हणजे अजून मारताय तुम्ही शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांनी स्वतःच्या अडचणी सांगायच्या नाहीत, बोलायच्या नाहीत, आणि बोललं तर ही हिटलरशाही करणार हे सरकार आत्ता आलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील थोड्याफार प्रमाण कमी करायचं असेल तर हे मोदी सरकार घालवणंच गरजेचं आहे. त्याच्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाही. नुकतंच लोकसभेच्या इलेक्शनमध्ये रिक्षामध्ये प्रचार केलेला आहे की भाजपला मत देऊ नका, तर त्याचा या लोकसभेच्या निवडणुकीवर कितपत परिणाम होताना दिसेल? एक लक्षात घ्या, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माननीय रावसाहेब ठाकरेंनी खरी परिस्थिती मांडली, जी तुमच्यावर भीतली आहे, जी माझ्यावर भीतली. तुम्ही एक कर्मचारी आहात, तुमचा पगार जर 8 आणि 9-9 महिने नाही झाला तर तुम्ही काय, त्याची झळ तुम्हाला बसते. तशी सेम आम्ही सर्वसामान्यांच्या सगळ्या अडचणी बघूनच जे मोदी सरकार सत्तेवर यायच्या आधी बोललेले आणि आता ती संपली आहे, त्यांनी काय केलं नाही हे आम्ही सगळ्या जनतेला दाखवून देतो आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीची ती खतखत आम्ही सांगितलेली आहे. त्यामुळे आमचा इफेक्ट पडेल न पडण्यापेक्षा हा लोकांच्या अडचणी आम्ही सांगतो आहे, त्यामुळं त्याचा परिणाम दिसूनच येणार आहे. तरी
तरी त्याच्यामध्ये मोदी सरकारने जो EVMचा जो पाठ स्वतःकडे ठेवलेला आहे, मत चोरून येण्याचा, त्याच्यावर त्यांना तो आत्मविश्वास आहे. कारण का मोदी सरकारने काय काम केलं आहे मला सांगा, ना शेतकरी सुखी, ना बेरोजगारी संपलेली आहे, म्हणजे बेरोजगार भजे जात आहेत, ना विद्यार्थी सुखी, ना DEDचे शिक्षक सुखी, ना कर्मचारी सुखी, ना सरकारी काम कर्मचारी सुखी, ना पोलीस सुखी, म्हणजे कुठली व्यक्ती सुखी नाही यांच्या राज्यात. तरी ते म्हणतात की नाही आम्ही बहुमताने येणार. म्हणजे हा पेपर सेट एका त्यांचा, जसा एखादा हुशार विद्यार्थी अभ्यास करतो त्याला खात्री असते की मी फर्स्ट क्लासमध्ये 80-90% जाईल, पण ढ विद्यार्थ्याला अभ्यास न करून तो म्हणतो मी 99% मिळवणार आहे. हा आत्मविश्वास येतो कुठून? मग ते जर EVM त्यांचे जर ते मत चोरण्याचे त्यांचे जे सेट असतील ना, तर आम्ही किती जरी ओरडलो, नागरिक किती जरी ओरडले, शेतकरी किती जरी मेले, विद्यार्थी मेले, तरीसुद्धा मग मोदीच येणार आहेत. मग निवडणुका घेऊच नका ना, हिटलरशाही पद्धत सुरू करावी त्यांनी. त्यांच्यात खरा दम असेल ना, तर निवडणूक प्रक्रिया तुम्ही पारदर्शक करा, आणि जेवढ्या 288 जागा असेल ना आमच्या थोबाडावर निकाल मारा. लोक मारतील की आमचं काम मोदी सरकारने केलं आहे, तुम्ही एक शब्द बोलू नका. तसं होत नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर सगळे लोक रस्त्यावर उतरत आहेत. आपल्याला जी स्वतंत्रता मिळाली तेव्हापासून एक आपण आंदोलन पुकारतो किंवा एक आवाज देतो आणि रस्त्यावर उतरून आपला हक्क मागतो, ती पद्धत आपल्या देशामध्ये अजूनही त्या आधीच्या पूर्वजांनी रुजलेली आहे आणि ती चालू आहे. आणि लोकशाही अशी मरू शकत नाही. त्याच्यामुळं मोदी सरकारने निवडणूक जर हॅक केली, हस्तक्षेप असणार आहे, तर ते बहुमतावर येतील मी आज सांगते. पण जर आता जे VVPAT आलेले, ते जर अख्खे VVPAT तुम्ही मोजले आणि EVM मोजले, तर मोदी सरकारला त्यांची लायकी दिसून येईल. त्यांना लोकं नस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत, हे मात्र नक्की. त्यामुळे इफेक्ट दिसणार. आत्ताच तुम्ही जो विषय घेतला बेरोजगारी विषय, तर राजकारणी बेरोजगारीला जबाबदार आहेत, आपली शिक्षण संस्था बेरोजगारीला जबाबदार आहे, काय वाटतं याबद्दल? राजकारणी कसे असतील मला सांगा. नोटबंदी जेव्हा 2017 झाली नोव्हेंबर महिन्यात, त्याच्या आधी देशामध्ये खेळता पैसा होता. मी ज्या भागात राहते तिथं भाजी मंडईचा जो आमचा भाजीवाला आहे रस्त्यावरचा, मी डोळ्याने बघितले की त्याच्याकडं 7-8 लाख रुपये खेळतं भांडवल असायचं. किंवा गृहिणी असेल तरी ती नवऱ्याच्या खिशातले म्हणा किंवा बचत केलेले पैसे असतात, 4-5 लाख रुपये असायचे. मग त्या हे खेळतं भांडवल होतं त्यावेळेला. तुम्ही नोटबंदी केली, तुम्ही काळा पैसा नाही घेतला, तुम्ही आमच्या सर्वसामान्यांचा पैसा बँकेत करून घेतला, त्याच्यामुळं आमच्याकडे पैसे उरले नाहीत, त्याच्यामुळं उद्योग व्यापार, नोटबंदीमुळं उद्योग व्यापार संपले. मग व्यापार तरी कसा चालणार, कामगार तरी कसं ठेवणार? संस्थेवर तुम्ही म्हणता, ज्या संस्थेवर शाळांना शिकवायला ज्या फिया लागतात, आई वडिलांकडं म्हणजे विद्यार्थ्याच्या जर पालकांकडे पैसे नसतील तर ते भरणार कुठून? आणि ते पैसे आल्याशिवाय संस्थाचे कामगारांचे पगार देणार कुठून? हे सगळं डिपेंड आहे ना सगळ्यावर. यांनी नोटबंदी करून यांची कार्यालय मोठी केली, यांनी मोठमोठे पुतळे बांधले, यांनी निवडणुकीमध्ये पैसा वापरला, यांनी सर्वसामान्य जनतेला भिकारी केलं. आणि तुम्ही आश्वासन दिलं होतं की 2 कोटी दरवर्षाला आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार. ते तुमचं काम आहे, तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही कंपन्या असतील, बाकीच्या कुठल्या अजून प्लॅनिंग्स असतील, ते तुम्ही वापरलं पाहिजे होतं. मिडल क्लासचा सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला पाहिजे. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानीच्या पोरांचा विचार करून उपयोग नाही आहे. त्यांचं शिक्षण कसंही होणार आहे, आणि नाही जरी शिकले तरी ते कितीतरी कोटीचे मालक आहेत. त्यामुळे मोदी सरकारने नोटबंदी करून बेरोजगारी केलेली आहे, हे मात्र निश्चित आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेतल्या, तर त्या सभांचा कितपत परिणाम लोकसभेवरती होईल काय वाटतं? 1001% पडणार, लक्षात घ्या. कारण का तुम्ही मी माझ्यासारखे अनेक लोक आहेत, त्यांची ही खदखद आहे. आणि लोकांनी मना काळजावर दगड ठेवून म्हणजे दुसऱ्याला मतदान केले, भाजपला केलेलं नाही, भाजपवर प्रेम असणाऱ्या लोकांनी सुद्धा, कारण का त्यांना रोजच्या या गोष्टी दिसत आहेत. पर माणसाने थापा तरी किती मारावं, वरनं चांदण्या येणार आणि पार आता आम्ही चांदण्यावर चालणार, नळ्यातनं चांदण्या येणार, हे नाही ना. ज्या पॉसिबलच नाही आहेत ती स्वप्न तुम्ही दाखवली, तरी लोकांनी का विश्वास ठेवला? आधीच्या सत्ताधाऱ्यांना ते वैतागले होते. नवीन माणूस काहीतरी आपल्याला आशा देतोय तर हा माणूस करेल, ह्या आशेवर त्यांना ते मतदान जे काय झालेलं आहे त्याचा तर हिरमोड झाला ना. आता असं म्हणावं लागतंय की आधीचं सरकार तुमच्यापेक्षा बरं होतं,
असतील काही घोटाळे, भ्रष्टाचार, पण त्यांना त्याच्यात शिक्षा पण झालेल्या आहेत. पण दगडापेक्षा वीट मऊ, मोदी साहेब तुमच्यापेक्षा ते परवडले. आम्ही कुठंतरी दोन टाईम भाजी भाकरी खाऊन जगतो आहे. आमची पोरं नोकरीला तरी होती. यांनी सातवा आयोग वेतन आयोग दाखवलं, दिले का हो पैसे? आज सरकारी आयोगा कर्मचाऱ्याला पण पगार नाही. आजचीच बातमी आहे, पुणे पोलिसांचे युनिट 4 आणि 5 पगार झाले नाही म्हणून पोलीस बांधव आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत. ह्याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदार कोण आहे? तुम्ही टॅक्स घेताय सगळे नको, म्हणजे 28% टॅक्स आहे. इलेक्शन आले की 12% करताय, म्हणजे हे तुम्ही तुमच्यासाठीच करताय ना. 12% तुम्ही आधी करू शकत होता, पण तुम्ही 28% करून पैसे जमा करून घेतले. म्हणजे तुम्हाला एक छोटासा मला आत्ता किस्सा आठवला. मी दुबईला जेव्हा गेलते, तिथे ते सगळे ड्रायव्हर्स वगैरे असतात ना, दुबईला टॅक्स नव्हता. तिथला जो काही ज्या पद्धतीचं कामकाज चालतं, मोदी सरकारने भारतात 28% केला म्हणून तिथल्या दुबईच्या सरकारने तो काहीतरी 2 का 5% केला म्हणून तिथली लोक शिव्या घालत होते मोदीला. या मोदीला काही कामधंदा नाही म्हणे. आमचा त्यांच्या इथं त्यांच्या सरकारला राजा म्हणतात. आमचा राजा एवढा चांगला होता की लोकांसाठी विचार करायचा. आज 2 ते 5% त्यांच्यावर टॅक्स केला, तो ठीक आहे, त्यांना जास्त अडचणीचा नाही आहे. पण ते मोदींना सरकारला शिव्या देत होते की मोदीने अख्खी वाट लावून टाकली. 28% कुठं टॅक्स असतो का? म्हणजे भारताच्या बाहेरचं पब्लिक बोलतं आहे, विचार करा. आपल्यातलं तर बोलतच आहेत. आपला सगळा मिडल क्लास, शेतकरी वर्ग, विद्यार्थी वर्ग सगळे हुशार आहेत. पण लोकांना मर्यादा असतात, ते त्यांच्या कुटुंबामध्ये व्यस्त असतात. शिवाजी महाराज जन्माला यावे तर शेजारच्या घरात आम्ही लढणार नाही, तुम्हाला दिलं आहे तुम्ही लढा, असं लोकांचं मत असतात. काही लोक उतरत असतात, काही लोकांचं तसं मत असतं. त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम होतो. आणि मोदी सरकारने काही नाही केलं. जाहिरातीवर 30,000 कोटी घालवलेत. 30,000 कोटीमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला असता तो त्यांनी केला नाही. भास निर्माण करायचा, मी अच्छा हूँ, मी अच्छा हूँ, मैंने किया, मैंने किया. ती लावारीस पोरं सोडलेलीच आहेत इंटरनेटवर, पेड असतील काय असतील ते नको ते सांगणार. म्हणजे त्यांना जर त्यांची आई जरी आईचा फोटो जर चुकून दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात आला ना, तो वावगं वाटायला नको. कारण का तेही टाकायला ते तयार असतात. नीतिमत्ता त्यांनी सोडलेली आहे खोटा प्रचार करणे, पण आता तो त्यांच्या बुमरँग झालेला आहे. सोशल मीडियावर त्यांना आटोक्यात आम्ही बऱ्यापैकी आणलेलं आहे. कारण का त्यांनी जो साहेबांनी जो फोटो दाखवला ज्या योजनांमध्ये कुटुंबाचा, तो लक्कीली आमच्याच माणसाच्या फॅमिलीचा का नाही येऊ म्हणून आम्हाला सापडला. तो जर दुसऱ्या कुठल्या फॅमिलीचा असं तर आम्हाला कदाचित कळलं नसतं. म्हणजे तुम्ही ज्या योजना केल्याच नाही आहेत त्याच्या तुम्ही खोट्या जाहिरातीतून लोकांना फसवताय. ती फसवणूक आज ना उद्या समोर येते. ती सगळ्या जनतेसमोर आलेली आहे की मोदी सरकार फसवणूक करणारं टॉपचं सरकार आहे. आणि आत्तापर्यंतचं सगळ्यात वर्स्ट सरकार असेल तर हे सरकार आहे. हे ठाम मत आहे. हे मी म्हणून मनसेची म्हणून सांगत नाही. तुम्ही कुठल्याही लोकांना सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घ्या, ते तुम्हाला सांगतील. हा जे अंध भक्त आहेत, ज्याला चांगलंच कळत नाही, नुसतं करायचंच आहे मोदी मोदी, आणि त्याला दे 10,000 रुपयांत 15,000 पगार देत असेल, तो तर त्याच्या मालकाचंच गुणगण जाणार ना. आता लोकसभेच्या 4 टप्प्यातल्या निवडणुका झालेल्या आहेत. तर आता गेल्या 5 वर्षांमध्ये जे चित्र होतं ते आता समजा सत्ता बदल झाली तर हे चित्र बदलेल असं वाटते का तू? हो, नक्कीच बदलेल. आत्ता जी वाईट भीषण परिस्थिती ना, त्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये सुधार नक्की होईल. पूर्ण संपेल मी का नाही हे मी सांगू शकत नाही. जर त्यांनी पूर्ण नाही संपवलं जे काही सरकार येईल, तर आम्ही आहोत ना. आम्ही त्यांनाही सुट्टी देणार नाही आहे. आता ह्यांना आम्ही आधीच्या सरकारला का आम्ही संधी देतो आहे की तुमच्या काळात कुठेतरी जनता खाऊन पिऊन सुखी होती, ते तरी दिवस आता पहिले येऊ द्या. आणि नक्कीच शेतकऱ्यांचा वगैरे प्रॉब्लेम संपेल. कारण का आधीच्या सत्ताधारींना पण कळले काम केल्याशिवाय पर्याय नाही. खोट्याच्या ह्याच्यावर कुणी चालू शकत नाही. आपल्याला त्याच्यासाठी जर आपल्याला निवडून यायचं असेल तर आपल्याला लोकशाहीमध्ये लोकांची कामं केलीच पाहिजे. इवन तुम्हाला सांगते, आता आमच्या पुणे शहरामध्ये पाणी टंचाई अघोषित पाणी टंचाई आहे. एकही प्रतिनिधी भाजपचा, लोकप्रतिनिधी उत्तर द्यायला येत नाही. दर गुरुवारी मेंटेनन्सच्या नावाखाली तुम्ही पाणी पुरवठा बंद करता. कुठे जातो पाणी? आधीच्या सरकारच्या नावाने बोंबलायचे, बारामतीला पाणी जातं, इकडं पाणी जातं. आता पाणी कुठं जाते? द्यावं ना उत्तर सत्ताधारींनी आम्हाला. आणि तुम्ही चांगलं काम करताना बाप दाखवा, नाही तर श्राद्ध करा.
तुम्हाला बापच नाही म्हणून तुम्ही श्राद्ध घालत नाही, म्हणून आम्ही आंदोलनं करतोय 10-10 वेळा, तुम्ही त्याला उत्तर देत नाही. सगळ्यात अजून घाण महत्त्वाचं या BJP सरकारचं, विरोधकावर खोट्या केसेस टाकून जेलमध्ये अडकू नये. मी तुम्हाला नव्याने सांगायला नको, असे चांगले चांगले मास लीडर यांनी संपवलेले आहेत. आता इलेक्शन झाल्यानंतर कायद्याची प्रक्रिया, मी वकील आहे, आज कोर्टात चालेल, उद्या चालेल, 2-3 वर्षांनी चालेल, नंतर निर्दोष सुटेल, पण माझ्या आयुष्याची 4 वर्ष वाया गेली त्याचं काय? हा त्या लीडरमध्ये प्रॉब्लेम येतो आणि BJP हेच केलेले. BJP कोणी लीडर नाही, सगळे लावारीस अंधभक्त, एकही कामाचा नाही. कुठलंही सर्वसामान्य मला देशाचा तर विषय खूप मोठा झाला, पुणे शहरातलं दाखवा त्यांनी काय काम केले. ताई, पण असं बोललं जातं की आधीच्या सरकारला इतक्या वर्ष सत्ता दिल्यानंतर त्यांनी खूप म्हणजे केल्या, पण खूप कमी गोष्टी केल्या. आता हे सरकार जे आहे, भाजप सरकार जे आहे, ते 5 वर्ष सत्तेमध्ये आहे. भविष्यातही त्यांना जर सत्ता मिळाली तर अजूनही सोयीसुविधा करू शकतील असं बोललं जातं, तर त्याबद्दल काय वाटतं? आधीचे सत्ताधारी होते, मी म्हणत नाही ते पूर्ण 100% आपण त्यांना मार्क देऊ शकतो, पण ते 50% तर उतरले होते आणि ते जास्त काळ होते. त्यामुळं मोदी जेव्हा आले तेव्हा मोदी काय म्हणले होते, मला 100 दिवस द्या, अच्छे दिन आएंगे, मी 100 दिवसात देईन. आपण म्हणलो होतो का मतदार किंवा लोक की तुम्ही 100 दिवसात दिवस द्या? नाही, तुम्हाला निवडून यायचं होतं, तुम्हाला पंतप्रधान बनायचं होतं, म्हणून तुम्ही आम्हाला स्वप्न दाखवली. नोटबंदीमध्ये पण तुम्ही म्हटला 50 दिवस मला द्या, नाही 50 दिवसात काळा पैसा झाला त्या आला तर मी तुम्ही म्हणाल ती या चौकात मला फाशी द्या. कुठे आला काळा पैसा? हे बोलणं झालं. आज आत्ताच 5 वर्षामध्ये यांनी आपल्याला 15 वर्षाचं मारले BJP, ही फॅक्ट आहे. अजून 5 वर्ष देऊन तर मी म्हणते हे जर EVM जरी निवडून आले ना तर तुम्ही आम्ही मी नवी पेठेत जायचं, स्वतःची चिता स्वतः रचायची आणि मरायचं, दुसरं काही करायचं नाही. हीच वेळ आपल्यावर येणार आहे, दुसरी कुठलीही वेळ येणार नाही. त्याच्यामुळे BJP 5 वर्ष देऊन ॲटलिस्ट ते समतोल करू शकत होते. नको देऊ दे 2 कोटी, तुम्ही म्हणला होतात 10 लाख, 20 लाख, 50 लाख, अशा लोकांना तरी रोजगार मिळाला पाहिजे होता. काहीच केलं नाही ना हो, नुसत्या थापा. 15 कोटीची झाडं लावली, 15 झाडं फक्त मला मोजून दाखवा तुम्ही. शिक्षणाचं विनोद तावडेंनी बोजवारच उडवला. मी स्वतः त्या शिक्षकांच्या आंदोलनाला गेले. ग्रामीण भागातनं लोक इथं आयुक्त कार्यालयात आंदोलनाला बसतात आणि आयुक्त त्याची दखल घेत नाही. ही वाईट परिस्थिती आधीच्या काळात तर नव्हती ना. आंदोलन केल्यावर तिथं जो प्रतिनिधी असायचा सरकारचा किंवा जो अधिकारी असा तो यायचा, ते म्हणणं बघायचा आणि त्याच्यावर सोल्युशन काढायचा. BJP सरकारमध्ये का होत नाही त्यांना माहिती आहे, लोकांची कामं करायची गरज नाही आहे. आपण निवडून येणार, आत्ता 98 नगरसेवक आहेत, 1-25 नगरसेवक सोडून द्या की जे पहिल्यापासून येत होते. बाकीच्या नगरसेवकांना विचारा बरं, काय कामं केलीत, कसे निवडून आलेत, एकाचं तरी काम आहे. तुम्ही असता पालिकेमध्ये, काम दाखवा ना त्यांनी एकाचं. अजून कामं समजत नाही आणि लीड कितीने आलेत, 25,000 लीडने आलेत. घराच्या शेजारच्यांनी पण मतदान दिलं नसेल त्यांना, का दिलं नसेल तर काम नाही आहे, तशी वागणूक नाही आहे, चेहरा नाही आहे. लोक कुणाच्या मागं पळतात की जो आपला काम करेल, जो आपल्याला भेटेल, अडीअडचणीला उभा राहील, जो कॉर्पोरेशनमध्ये आला तर त्याला तिथं समाधान मिळालं पाहिजे, अशा लोकांनाच लोक मतं देतात. नाही तसं काम, मग कसं तुम्ही म्हणणार कसं? लॉजिकली बोललं पाहिजे आणि प्रॅक्टिकली बोललं पाहिजे. भाजप हटाव देश बचाव अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अँटी भाजप अशी भूमिका होती या लोकसभेमध्ये, पण प्रो राष्ट्रवादी अशी काही भूमिका नव्हती. तर मग आता पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही 2014 इलेक्शन का विसरता? भाजप एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष असताना किती जणांशी त्यांनी युत्या केल्या होत्या, किती छोट्या छोट्या पक्षांना एकत्र घेतलं होतं, हे कुणी रुजवलं? भाजपने रुजवलं, सगळ्या छोट्या छोट्या पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवणे. बरं, आता त्यांचा परफॉर्मन्स 5 वर्षामध्ये 0 झाला, आता त्यांना सगळे नावं ठेवायला लागले. आमचं म्हणणं आहे की मोदी आणि शहा या राजकीय पटल्यावर नसले पाहिजेत, म्हणून तुम्ही भाजपला मतदान करू नका. भाजप इवन तुम्ही नोटा पण करू नका की ज्याने म्हणून त्या भाजपला मदत होईल आणि उद्या आपल्याला लोकांना अडचण येईल अशा पद्धतीने. आणि राहिला राष्ट्रवादीचा प्रो राष्ट्रवादी वगैरे, झाली आमची युती, होईल नाही होईल मी आत्ता सांगू नाही शकत, पण मी म्हणते एक कार्यकर्ता म्हणून झाली तर वाईट काय हो?
तुम्ही कुणाकुणाची युती केली होती राजू शेट्टी? 2014 भाजपला भाजपचं कौतुक साहेबांनी केलेलं आहे, राष्ट्रवादीच्या विरोधात भाषणं केलेली आहेत, पण आत्ता चित्र काहीसं वेगळं दिसलं, तर विधानसभेमध्ये त्याचा फायदा राज ठाकरे यांना होईल असं वाटतं? अहो नक्की होणार. 2014 सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस होते, मोदींनी स्वप्न दाखवली म्हणून त्यांच्यापेक्षा मोदी साहेब खूप छान काम करतील, जी काय आपल्या अडचणी 50% आहेत त्या जातील आणि माणूस सुखाने राहील म्हणून त्यावेळीची ती भाषणं होती. तुम्ही अजूनही तो व्हिडिओ लावा, बघा, चेक करा. आता लक्षात आलं की राष्ट्रवादीपेक्षाही वर्स्ट, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही वर्स्ट हा मोदी शहाचं सरकार आहे, भाजप सरकार आहे. तर त्यांना मतदान देऊ नका, ह्यांच्यापेक्षा ते बरे, हे सत्तेवर आल्यावरच आम्हाला कळलं ना. मग आम्ही ती भूमिका घेतली. नाही आम्हाला त्यांची कार्यशैली जी आहे ती लोकांना पटलेली नाही आहे, त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे आणि आमची विधानसभामध्ये झाली युती, झाली समजा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर. अडचण काय आहे? लोकांना सुशासन, सुव्यवस्था आणि लोकांची कामं, लोकशाहीचं जर सरकार मिळणार असेल आणि त्या पद्धतीने राष्ट्रवादी किंवा काँग्रेस स्वतःमध्ये बदल घडून त्यांना आता धडा मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला, आणि त्यांनी जर त्यांच्या वर्तनामध्ये येऊन सगळी चांगली कामं केली तर वाईट काय? शेवटी राजकारण माणूसच चालवतो ना. मग माणूस खराब निघाला, तो जर सुधरत नसेल मोदी शहासारखा, तर त्यांना हटवून जे सुधारण्याचे प्रयत्न करत आहे, ज्यांच्या वीट दगडापेक्षा वीट मऊ आहे, त्या लोकांबरोबर जर आम्ही गेलो तर अडचण कुठे? जाईल नाही जाईल मी आत्ता म्हणत नाही आहे, हा सगळा माननीय राजसाहेब ठाकरे याची भूमिका सांगतीलच, पण मी एक कार्यकर्ता म्हणून गेलो आम्ही, तर अडचण काय? आम्ही एकत्र येऊन लढतो आहे. तुम्ही नाही राजू शेट्टीबरोबर लढले, राजू शेट्टी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, त्यांना लक्षात आलं तुम्ही त्यांना वेड्यात काढले, राष्ट्रवादीपेक्षा BJP सगळ्यात वस्ते म्हणून ते राष्ट्रवादीकडे परत गेले. सिम्पल फंड आहे. त्यामुळं विधानसभेला खरी मजा आहे आणि आम्ही काहीच करत नाही आहेत, केले सगळं मोदी शहाने, तुम्हीच बोललेत, तुम्हीच केले आणि तुम्हीच काही करत नाही आहात, त्याच्यामुळं हा जनतेचा रोष आहे. आणि जनताला माहिती आहे जो आपला काम करेल त्याला मत देणे, फक्त आता निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणं गरजेचं आहे. मी सांगते BJP आहे ना, पायाखालची जमीन नाही, नसतं नाबूद राहील BJP पारदर्शक निवडणूक झाल्यावर. एवढा लोकांचा रोष आहे, राग आहे, हा काय आम्ही नाही तयार केलेला, तो त्यांनी त्यांच्या कृत्यांनी तयार केलेला आहे, फक्त तो त्यांना आता भोगावा लागेल. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त चेकमेटच्या स्टुडिओमध्ये मनसेच्या महिला अध्यक्ष रुपाली पाटील यांच्याशी आपण खास बातचीत केलेली आहे. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांवरती आपण त्यांची उत्तरं जाणून घेतलेली आहेत. आमच्या चेकमेटला यूट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर लाईक करा. आपल्याला ताईंनी दिलेल्या प्रत्येक उत्तराबद्दल काय वाटतं त्यासाठी आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा.